असेगा बरोबर त्या बांधवाचे हे घर आहे. एवढी हालाकीची परिस्थिती आपल्याला या घराच्या परिस्थितीवरूनच कळून येत आहे. तर आज आपण त्यांच्या कुटुंबियांशी सांत्वनपर भेट घेण्यासाठी येथे आलेलो आहोत. तर चला तर आपण त्यांची भेट घेऊया. आपल्यासोबत आहेत त्यांचे वडील. मामा तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर. त्यांना पॅरालिसचा थोडा आजार आहे त्यामुळे ते बोलू पण जास्त शकत नाही. तरी पण आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. आपल्या मुलाने आपल्याला आत्महत्या करण्याच्या पूर्वी काही संकेत दिले होते. काही म्हणला होता का? असं काही वाटलं होतं का करेल म्हणून? बिलकुल काही. जे उपोषणाला तुमच्या सर्व कुटुंबियांचा पाठिंबा होता का? बरं जर आता तुमच्या मुलाने तर नवीन जे उपोषण करत आहे त्या लोकांना मुलांना आपण काय सांगतो? आत्महत्या करू नका. बरोबर. म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब सुदर्शनच्यावर अवलंबून होत. म्हणजे तुमचा आधारस्तंभ जे खारवलाय म्हणायला काही हरकत नाही. तर हे होते सुदर्शनचे वडील. त्यांच्या घरामध्ये आज दुःखाची शोककळा पसरली आहे. तसेच गावावर सुद्धा शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर आपण त्यांच्या आईशी आता बोलणार आहोत. बरं. त्यांची आई आजारी असल्यामुळे आई सुद्धा ते दवाखान्यात गेलेले आहेत. त्यांची पत्नी सुद्धा घरी नाही आहे. पत्नी सुद्धा दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत. मुलं सुद्धा त्या सुदर्शनची ऍडमिट आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जो कोणी दानशूर व्यक्ती असेल त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत करू शकता. शेवटच्या क्षणामध्ये आपण तुम्हाला नंबर देऊ. त्यानंतर स्कॅनर देऊ. त्यावर आपण जेवढी होईल तेवढी आर्थिक मदत आपण करू शकता. त्या वडिलांची मागणी आहे की पालकमंत्र्यांना 2 दिवसांमध्ये येऊन भेट द्यावी. अच्छा. तर सुदर्शनच्या वडिलांचं म्हणणं असं आहे की पालकमंत्र्यांनी एवढं मोठं दुःख मराठा समाजावर पडलं असून सुद्धा भेट दिली नाही. तर या गावाला येऊन त्यांच्या कुटुंबियाला पालकमंत्र्यांनी येऊन भेट द्यावं असं सुदर्शनच्या वडिलांचं म्हणणं आहे. आणि जे काही त्यांचं मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी ऐकून घ्याव्यात असं त्यांच्या पालकांचं म्हणणं आहे.